रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण शब्दांच्या जातीमध्ये नाम व नामाचे प्रकार हा भाग पाहणार. शब्दांच्या जातीचे मुख्य दोन प्रकार आहेत, एक विकारी शब्द, दुसरा अविकारी शब्द. विकारी शब्दाचे चार प्रकार आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. अविकारी शब्दांचे सुद्धा चार प्रकार आहेत, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. यामध्ये आपण नाम व नामाचे प्रकार हा भाग सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. नाम म्हणजे काय हे निराळ्या व्यक्तींच्या, वस्तूंच्या, फुलांच्या, फळांच्या, पक्ष्यांच्या, स्थळांच्या, प्राण्यांच्या, धान्यांच्या, वनस्पतींच्या नावांना नाम असे म्हणतात. निरनिराळ्या व्यक्ती असेल, वस्तू असेल, फुले असेल, पक्षी असेल, फळं असेल, स्थळ असेल, प्राणी असेल, धान्य असेल, वनस्पती असेल, या सर्वांना एक नाव आहे आणि या नावालाच आपण नाम असं म्हणतो. मित्रांनो, जगातील प्रत्येक वस्तूला नाव आहे, मग ती वस्तू दिसणारी असो की न दिसणारी असो, खरी असो किंवा काल्पनिक असो, असे प्रत्येक व्यक्तीला नाव आहे. उदाहरणार्थ व्यक्तींची नावे पहा, राम, कृष्ण, सीता, गणेश, रमेश. वस्तूंची नावे पेन, पेन्सिल, पुस्तक, वही, खडू. फुलांची नावे गुलाब, चमेली, मोगरा, चंपा, झेंडू. फळांची नावे आंबा, सफरचंद, पेरू, केळी, चिक्कू. पक्ष्यांची नावे चिमणी, कावळा, पोपट, मोर, बगळा. स्थळांची नावे घर, शाळा, गाव, बगीचा, बाजार. प्राण्यांची नावे वाघ, सिंह, कोल्हा, गाय, बैल. धान्यांची नावे गहू, ज्वारी, तांदूळ, वाटाणा, मका. वनस्पतींची नावे बाभूळ, निंब, साग, कोरफड, निवडून. नद्यांची नावे गंगा, यमुना, कावेरी, नर्मदा, गोदावरी. पर्वतांची नावे हिमालय, सह्याद्री, अरवली, सातपुडा, विंध्य. धर्मांची नावे हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी. समूहांची नावे वर्ग, सभा, सैन्य, कळप, संघ. ग्रह ताऱ्यांची नावे चंद्र, सूर्य, पृथ्वी, मंगळ, शुक्र. गुणांची नावे धैर्य, शौर्य, सौंदर्य, नम्रता, स्वच्छता. काल्पनिक नावे स्वर्ग, नरक, परी, राक्षस, अमृत. मनाच्या स्थितींची नावे सुख, दुःख, आनंद, कौतुक, राग. या सर्वांच्या नावांना नाम असे म्हणतात. नामाचे प्रकार. नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. तसेच सामान्य नामाचे दोन प्रकार आहेत, समूहवाचक नाम, द्रव्यवाचक नाम. नामाचे प्रकार अभ्यासणार आहे, त्यामधील पहिला सामान्य नाम. एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हटले जाते. उदाहरणार्थ मुलगा, मुलगी, नदी, पर्वत, फूल, प्राणी, पक्षी, शहर इत्यादी. आता या ठिकाणी आपल्याला मुलगा म्हणजे नेमका कोणता मुलगा आहे माहित नाही, परंतु मुलगा, मुलगी, नदी हे सर्व सामान्य नाम आहे. सामान्य नामाचे प्रकार पहा,
समूहवाचक नाम किंवा समुदायवाचक नाम. दुसरा प्रकार आहे द्रव्यवाचक नाम किंवा पदार्थवाचक नाम. सामान्य नामाचे प्रकार पाहू आपण. पहिला आपण पाहिलेला आहे समूहवाचक नाम किंवा समुदायवाचक नाम. याचा अर्थ समूहवाचक नाम हे समूहाला दिलेले सामान्य नाम असते. लक्षात ठेवा, समूहवाचक नामामधून आपल्याला एका विशिष्ट समूहाचा बोध होतो. उदाहरणार्थ कळक, हवा, आमराई, जुडी, गुच्छा, तांडा इत्यादी. हा यामधून आपल्याला समूहाचा बोध झालेला आहे. कळक म्हणजे हरणांचा कळक, हवा याचा अर्थ पक्ष्यांचा थवा, आमराई म्हणजे आंब्याची राई, जुडी याचा अर्थ फुलांचा गुच्छ, तांडा म्हणजे उंटांचा तांडा. अशा प्रकारे कळप, हवा, आमराई, जुडी, गुच्छ, तांडा हे सर्व समूह आहेत. आणि या समूहवाचक नामालाच समूहवाचक नाम असे म्हटले जाते. दुसरा प्रकार पहा, द्रव्यवाचक नाम किंवा पदार्थवाचक नाम. संख्येशिवाय इतर परिणामांनी मोजण्याच्या पदार्थांना नाव दिलेले असते. म्हणजेच जे पदार्थ आपल्याला मापाने मोजता येतात त्यांना पदार्थवाचक नामे असं आपल्याला म्हणता येईल. आपल्याला माहित आहे की द्रव्य पदार्थ लिटरमध्ये मोजतात आणि इतर पदार्थ हे किलोमध्ये मोजतात. त्यामध्ये द्रव्यवाचक पदार्थ कोणते? तर द्रव्यवाचक पदार्थ पहा, पाणी, दूध, तेल, तूप इत्यादी. इतर पदार्थ कोणते आहेत? गहू, ज्वारी, तांदूळ, साखर इत्यादी. धातू सोने, चांदी, तांबे, पितळ इत्यादी. या सर्व नामांना द्रव्यवाचक नाम किंवा पदार्थवाचक नाम असे म्हणतात. यामध्ये सर्व धान्यांचा समावेश होतो, यामध्ये सर्व धातूंचा समावेश होतो आणि इतर पदार्थांचा सुद्धा समावेश होतो. थोडक्यात जरा सांगायचे झाल्यास द्रव्यवाचक किंवा पदार्थवाचक नामामध्ये सर्व द्रव्यवाचक पदार्थांचा, सर्वच धान्याचा आणि इतर पदार्थांचा तसेच धातूंचा समावेश होतो. आता दुसरा प्रकार पाहणार आहे तो म्हणजे विशेष नाम. ज्या नामाने केवळ जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूंचा बोध होतो त्याला विशेष नाम असे म्हणतात. म्हणजेच एखाद्या वस्तूला जे विशिष्ट नाव ठेवले जाते ते विशेष नाम आहे असं आपल्याला म्हणता येईल. किंवा एकाच जातीच्या अनेक वस्तूपैकी एकाच विशिष्ट वस्तूचा बोध होतो अशा नामाला विशेष नाम म्हणता येईल. उदाहरणार्थ पहा, राम, सीता, गंगा, हिमालय, कमळ, गाय, पोपट, पुणे इत्यादी ही सर्व विशेष नाम आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, या अगोदर आपण सामान्य नाम पाहिलं आणि आता आपण विशेष नाम पाहतो. यामधील राम, राम हा कोण आहे? तर एक मुलगा आहे. आणि मुलगा हा जर शब्द म्हटलं तर हे होईल सामान्य नाम. आणि मुलामधील राम शब्द हा जर म्हणला तर तो होईल विशेष नाम. त्याचप्रकारे कृष्ण, गणेश, रमेश, पवन ही सर्व विशेष नामे आहेत. त्यानंतर सीता, सीता हा जर शब्द म्हटलं तर हे होईल विशेष नाम. आणि सीता कोण आहे? तर सीता एक मुलगी आहे. आणि मुलगी हा शब्द म्हटलं तर ते होईल सामान्य नाम. मग अजून विशेष नाम कोणकोणते आहे? राधा, अंजली, शीतल, राणी हे सर्व शब्द विशेष नाम आहे. त्यानंतर गंगा, गंगा हे विशेष नाम आहे. गंगा काय? तर ही एक नदी आहे. आणि नदी हा शब्द म्हटलं तर ते होईल सामान्य नाम. मग अजून कोणकोणत्या नद्या आहेत? यमुना, कावेरी, गोदावरी, नर्मदा या सर्व विशेष नामाची उदाहरणे आहेत असं आपल्याला म्हणता येईल.
पुढे आहे हिमालय। तर हिमालय काय आहे? तर हिमालय हा एक पर्वत आहे। हिमालय शब्द म्हटलं तर ते होईल विशेष नाम, आणि पर्वत हा शब्द म्हटलं तर ते होईल सामान्य नाम। मग पर्वत अजून कोणकोणते आहेत? तर अरवली पर्वत, सह्याद्री, सातपुडा, विंध्य ही सर्व विशेष नामाची उदाहरणे आहे असं आपल्याला सांगता येईल। त्यानंतर कमळ, कमळ काय आहे? तर कमळ हे फूल आहे। कमळ शब्द म्हटलं तर ते होईल विशेष नाम, आणि फूल जर म्हटलं तर ते होईल सामान्य नाम। फुलाची अजून कोणकोणती उदाहरणं आहेत? गुलाब, चमेली, मोगरा, चंपा हे सर्व विशेष नाम आपल्याला सांगते। गाय, गाय काय? तर हा एक प्राणी आहे। प्राणी हा शब्द म्हटलं तर तो होईल सामान्य नाम, आणि गाय म्हटलं तर ते विशेष नाम। त्याचप्रमाणे बैल, वाघ, सिंह, कोल्हा ह्या सर्व प्राणी विशेष नामाची उदाहरणे असं आपल्याला सांगते। पोपट काय? तर पोपट हा एक पक्षी आहे। पक्षी हा शब्द म्हटलं तर सामान्य नाम, आणि पोपट हा एक विशिष्ट पक्षी आहे। मग पोपटप्रमाणेच चिमणी, कावळा, मोर, बगळा हे सर्व विशेष नामाची उदाहरणे आहे। पुणे, पुणे काय? तर पुणे हे एक शहर आहे। शहर शब्द म्हटला तर सामान्य नाम, आणि पुणे शब्द म्हटला तर विशेष नाम। त्याचप्रमाणे अकोला, मुंबई, दिल्ली, वाशिम, अमरावती हे सर्व विशेष नामाची उदाहरणे असं आपल्याला म्हणता येईल। नामाचा तिसरा प्रकार पाहणार आहे तो म्हणजे भाववाचक नाम। भाववाचक नामालाच धर्मवाचक नाम असं सुद्धा म्हणतात। ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्यास भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात। भाववाचक नामांना वस्तू किंवा व्यक्तिरूपाने अस्तित्व नसते, तर यातून आपल्याला विशिष्ट गुणाचा किंवा धर्माचा बोध होतो, आणि म्हणून ती भाववाचक नामे आहेत। उदाहरणार्थ पहा, माधुर्य, नम्रता, गरिबी, देवपण, प्रामाणिकपणा, मित्रत्व, माणुसकी, गुलामगिरी, गोड इत्यादी ही सर्व भाववाचक नामाची उदाहरणे आहेत। कारण यामधून आपल्याला विशिष्ट गुणाचा किंवा धर्माचा बोध होतो, आणि म्हणून ती भाववाचक नामे आहेत। साहजिकच आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की भाववाचक नामे कशी तयार होतात। तर लक्षात ठेवा, भाववाचक नामांच्या निर्मितीकरिता सामान्य नामे व विशेषणे यांना य, ता, ई, पण, पना, त्व, की, गिरी, वा, आई यासारखे प्रत्यय लावले जातात, आणि नंतर भाववाचक नामेही तयार होतात। तर या ठिकाणी आपण भाववाचक नामे कशी तयार होतात हे आपण अभ्यासणार आहे। यासाठी एक तक्ता दिलेला आहे, तो तक्ता आपण अभ्यासू। सर्वप्रथम मधुर या शब्दाला य प्रत्यय लावले असता माधुर्य हे भाववाचक नाम तयार होते। नम्र या शब्दाला ता हा प्रत्यय लावला असता नम्रता हे भाववाचक नाम तयार होते। गरीब या शब्दाला ई हा प्रत्यय लावले असता गरीबी हे भाववाचक नाम तयार होते। त्यानंतर देव या शब्दाला पण हा प्रत्यय लावले असता देवपण हे भाववाचक नाम तयार होते। प्रामाणिक या शब्दाला पणा हे प्रत्यय लावले असता प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम तयार होते। त्यानंतर मित्र या शब्दाला त्व हे प्रत्यय लावले असता मित्रत्व हे भाववाचक नाम तयार होते। माणूस या शब्दाला की हे प्रत्यय लावले असता माणुसकी हे भाववाचक नाम तयार होते। गुलाम या शब्दाला गिरी हे प्रत्यय लावले असता गुलामगिरी हे भाववाचक नाम तयार होते। गोड या शब्दाला वा हे प्रत्यय लावले असता गोडवा हे भाववाचक नाम तयार होते।
म्हणजेच सामान्य नामे व विशेषणे यांना य, ता, ई, पण, पना, त्व, की, गिरी, वा हे प्रत्यय लावले जातात आणि त्यानंतर त्याची भाववाचक नामे तयार होतात. नंतर नामाचा अजून एक प्रकार आपण पाहणार आहे, तो म्हणजे धातू साधित नाम. धातूपासून तयार झालेल्या नामांना धातू साधित नामे म्हणतात. पा कधी कधी धातूपासून नामे बनतात. उदाहरणार्थ पोहणे, चालणे, वागणे, खेळणे, हसणे, रडणे, पळणे, देणे इत्यादी ही सर्व धातू साधिते आहेत. पण ही धातू साधिते वाक्यात येऊन नामाचे कार्य करतात आणि म्हणून त्यांना धातू साधित नामे म्हणतात. यावरून वाक्य आपण पाहणार आहे. वाक्य पहा. पोहणे हा उत्तम व्यायाम आहे. या वाक्यात पोहणे हे धातू साधित नाम आहे पण मूळ हे धातूपासून बनलेले आहे आणि म्हणून ते धातू साधित आहेत. परंतु या वाक्यात आल्यामुळे हा शब्द धातू साधित नाम झालेला आहे. या ठिकाणी नामाचे कार्य त्यांनी केलेले आहे. हत्तीचे चालणे मंद असते, त्याचे वागणे चांगले नाही. या सर्व वाक्यात पोहणे, चालणे, वागणे ही सर्व धातू साधिते आहे आणि या वाक्यामध्ये आल्यामुळे त्यांनी नामाचं कार्य केलं आणि म्हणून ती धातू साधित नाम आहेत. धातू साधिते वाक्यात येऊन नामाचे कार्य करतात. लक्षात ठेवा, या सर्व भागामध्ये आपण नाम म्हणजे काय आणि नामाचे मुख्य तीन प्रकार पाहिले आहेत. त्यामध्ये सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम. त्याचबरोबर सामान्य नामाचे आपण दोन प्रकार पाहिलेले आहेत, समूहवाचक नाम आणि द्रव्यवाचक नाम. आणि शेवटचा भाग पाहिला तो म्हणजे धातू साधित नाम.